अल्पवयीन मुलीला पळवून घेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या गोरखनाथ राठोड वय वर्ष 20 राहणार सोलापूर या तरुणाला अवघ्या 11 महिन्यात जिल्हा न्यायाधीश UL जोशी यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. नुकसान भरपाई म्हणून 2 लाख रुपये देण्याचे आदेश दिले. 19 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता मुलीचे आई वडील शेतात गेले होते. सायंकाळी घरी आले तेव्हा त्यांना मुलगी घरात नसल्याचे दिसून आले, त्यामुळे ते शोधाशोध करीत होते. सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास गावातील एक इसम मोटरसायकलवर मुलीला घेऊन आला. तुमची मुलगी शेतात पडली होती, तिला नाव पत्ता विचारून मी आणलो आहे असे म्हणाला. मुलगी बोलू शकत नव्हती. तिला पाणी पाजून थोड्या वेळाने विचारले असता तिने सांगितले की 2 वाजता गोरखनाथ राठोड आला होता. त्याने मोटरसायकलवर रानात नेले, त्याच्यावर गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला. सोन्याच्या रिंगा पैजण काढून तो पळून गेला. अल्पवयीन मुलगी बेशुद्ध झाली होती. तिला शुद्धीत आणल्यावर ती उठण्याचा प्रयत्न करू लागली. पडत झडत रस्त्याच्या दिशेने येत असताना एका इसमानं पाहिले व तिला आई वडिलांच्या घरी सोडले. तिच्यावर एका ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. या प्रकरणी मंदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. न्यायालयात सरकार पक्षातर्फे 20 साक्षीदार तपासण्यात आले. घटनास्थळाचा पुरावा, पीडितीचे कपडे, वैद्यकीय पुरावे, आरोपीचा निवेदन, पंचनामा, साक्षीदारांचे जबाब, घराईतून जन्मठेपेची शिक्षा आणि मुलीसाठी 2 लाख रुपये देण्याचा आदेश जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांना दिला आहे. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट राजेंद्र बायस यांनी काम पाहिले. तपासात अंमलदार म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर नितीन थेटे, बोर्ड परिवी म्हणून ASI विजयकुमार जाधव यांनी काम पाहिले. अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार करून तिचा खून करण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणामध्ये आणि तिला पळवून नेल्याच्या प्रकरणामध्ये यातील आरोपी गोरखनाथ भीमा राठोड यास जन्मठेपेची शिक्षा आणि अल्पवयीन पीडित मुलीस 2 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश सोलापुरातील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती UL जोशी मॅडम यांनी दिलेला आहे. या खटल्यामध्ये सविस्तर हकीकत अशी की यातील पीडित मुलगी ही घरी एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन यातील आरोपीने तिला उसाच्या शेतामध्ये घेऊन जाऊन तिच्यावर सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास 19/1/2021 रोजी शारीरिक अत्याचार केले. तिनं प्रतिकार केला असता तिला छातीत बुक्क्याने मारहाण करून तिचा गळा दाबण्याचा देखील प्रयत्न केला होता आणि शारीरिक अत्याचार झाल्यानंतर ती मुलगी निपचित होऊन रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली असताना त्या मुलीच्या अंगावरील सोन्याचे दागिने, कानातील आणि पायातील पैंजण हे काढून घेऊन हा आरोपी पळून गेलेला होता. रस्त्यावर जाणाऱ्या एका माणसाने ही ती मुलगी या ठिकाणी विवळत पडलेली असताना पाहून त्या मुलीला नाव गाव पत्ता विचारून त्यानं त्या मुलीला घरी नेलं आणि त्यानंतर मुलीच्या वडिलांनी मंद्रू पोलीस स्टेशन या ठिकाणी फिर्याद दिलेली होती. पोलिसांनी तपास करून यामध्ये दोषारोपपत्र दाखल केलं. न्यायालयामध्ये खटला चालवत असताना सरकार पक्षातर्फे 20 साक्षीदार तपासण्यात आले. अवघ्या 4 दिवसात 20 साक्षीदार तपासून या ठिकाणी या पीडित मुलीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न शासनातर्फे करण्यात आला. शासनातर्फे या ठिकाणी वैद्यकीय पुरावा, आरोपीने दिलेले निवेदन आणि इतर पंचनामे, घटनास्थळाचा पंचनामा, परिस्थितीजन्य पंचनामे, या परिस्थितीजन्य पुरावा, हे सर्व पुरावे वैद्यकीय पुराव्यासह न्यायालयामध्ये दाखल करण्यात आले. इतर त्या ठिकाणी काही परिस्थितीजन्य पुराव्याशी निगडीत ज्या ठिकाणी या आरोपीने सोन्याचे दागिने विकले होते तेथील CCTV फुटेजेस, त्या सोनारांच्या साक्षी न्यायालयामध्ये महत्त्वपूर्ण ठरल्या आणि सरकार पक्षातर्फे या ठिकाणी युक्तिवाद करण्यात आला की आरोपी हा अतिशय क्रूरपणे शारीरिक अत्याचार केलेला असल्यामुळे त्याला जन्मठेपेच्या शिक्षेशिवाय इतर कोणताही पर्याय शिल्लक नाही आणि त्यानं या अल्पवयीन मुलीचं आयुष्य बर्बाद केलेलं असल्यामुळं तिला मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळणं गरजेचं आहे असा युक्तिवाद केला असता सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरला आणि आरोपीत जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावलेली आहे. या खटल्यात विशेष बाब म्हणजे ती अल्पवयीन मुलगी जी आहे ती या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत पडलेली असताना तिला प्राथमिकता या ठिकाणी मंद्रूप रुरल हॉस्पिटलमध्ये उपचार देण्याचा प्रयत्न करण्यात आला. ती खूपच गंभीर झाल्यामुळं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तिला उपचारासाठी नेण्यात आलं आणि ती पोरी कधी काय होईल याचा भरोसा नसल्यामुळं तिचा मृत्यूपूर्व जबाब न्यायालयामार्फत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन नोंदवण्यात आला. रात्री दहाच्या सुमारातील तपास अधिकारी यांनी रिपोर्ट केला असता न्यायालयाने रात्री 10 वाजता न्यायालयामध्ये येऊन या ठिकाणी प्रायव्हेट हॉस्पिटल यशोधरा हॉस्पिटल या ठिकाणी तिला अत्याधुनिक उपचार मोफत देण्यात यावे असा आदेश करण्यात आला. त्याप्रमाणे यशोधरा हॉस्पिटलमध्ये मुलीवर अत्याधुनिक उपचार करण्यात आले, अतिशय मोफतरित्या करण्यात आले.
या एक्सपर्ट डॉक्टरची टीम त्या ठिकाणी बोलवण्यात आलेली होती, त्यामुळे मुलीचे प्राण या ठिकाणी वाचले आणि वाचल्यामुळे ती न्यायालयात उभी राहून या ठिकाणी साक्ष देऊ शकली आणि तिनं साक्ष दिल्यामुळे या ठिकाणी न्यायालयामध्ये आम्हाला खटला सिद्ध करता आला, आरोपी विरुद्ध गुन्हा साबित करता आला आणि या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा लावण्यात यश मिळवलेलं आहे। यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे न्यायालयानं हे जे काय न्याय आपल्या दारी ही संकल्पना आहे, न्याय सबके लिए ही जी संकल्पना आहे, ती संकल्पना तंतोतंत या केसच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवलेली आहे। त्यामुळे कोणावरही अन्याय झाला तर न्याय आपल्या दारापर्यंत येऊन न्याय देऊ शकतो, ही गोष्ट सत्य मानली जाते।